लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये आणि आज पुढारी न्यूज घेऊन आला तुम्हाला एक अशा घर आहे ज्या घरांनी ऍक्च्युली सगळ्यांच्या गोष्टीमध्ये एक वेगळं घर निर्माण केलं काय ते घर म्हणजे हे बिग बॉसचा जो हा सीझन आहे त्याचं हे घर आहे तुम्ही चेहरा बघू शकता बिग बॉसचा मेन एन्ट्रन्स गेट आहे जिकडे आपण आता आलो आहोत आणि याविषयी ज्या सगळ्या गोष्टी आहेत जो तुम्ही रॅम बघताय त्या गोष्टी तुम्ही बघू शकता की याविषयी सगळ्या गोष्टी एक आहे हा खेळ आहे हा पझलचा खेळ आहे हे गोष्टी बांधायच्या आहेत एकमेकाला आणि त्या गोष्टी बांधत बांधत तुम्हाला खऱ्या अर्थात बिग बॉसच्या घरात द्यायचंय आपण एकंदर बघू शकतो तर बिग बॉसच्या घरात अनेक सिटिंग अरेंजमेंट सुद्धा करण्यात आले तर आपण नेहमी असं म्हणतो या सगळ्या सिटिंग अरेंजमेंटमध्ये अनेक गोष्टी असतात जेव्हा गप्पा होतात ते याच ह्याच्यावर होतात याच ह्याच्यावर गेम प्लान स्ट्रॅटेजी निर्माण होते आणि त्या स्ट्रॅटेजी इकडे होताना आपण दिसत आहेत या सगळ्या गोष्टी जर बघितल्या गेल्या तरी इथं एक बी बी एम म्हणजे बिग बॉस मराठी झिरो फाय नावाची एक अशी रूम आहे ज्या रूममध्ये शिरल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी दिसतात म्हणजे तर आपण इकडे आलो आणि इकडे असं शांतपणे बसलो आणि इकडे बघण्यात आलं म्हणजे काय एका काळी इकडे तुरुंग होतं म्हणजे बिग बॉस मराठी सेटवर आता इकडे कुठे तुरुंग किंवा झेल दिसत नाही पण तिकडे आल्यानंतर काय गप्पा होतील काय न होईल याच्यात आपल्याला कुठलंच जाऊट नाही पण एक छान असं कॉफी टाईम छान असं म्हटलं की नाही की आज त्याला जरा कॉफी पिऊया दोघं एकत्र बसूया तर असं बसत बसत काय असं आहे इकडे कोणीतरी वेगळं कंटेस्टंट बसेल इकडे काय गप्पा गोष्टी रंगतील आणि ते इकडे होताना आपलं दिसणार आहे एकंदर पाहिलं गेलं तर मी जसं माईक घातला आहे जो माईक तुम्ही बघताय तो माईक प्रत्येक कंटेस्टंट जातो आणि हा माईकसुद्धा फार अजब आहे कारण या माईकवरच करत तर त्यांना बोलावं लागतं त्यामुळे आता मी बिग बॉसच्या घरातला एक कंटेस्टंट म्हणून एक तासभर केला खूप मजा केली आम्ही पण हा जो तासभर आहे तो या घरात वावरण्याचं फार मोठी संधी आणि खूप मोठी संधी कमी लोकांना मिळते महत्वाचं म्हणजे हे कॅमेरे सुद्धा बिग बॉस घरात फार महत्त्वाचे असतात आणि ते कॅमेरे इतके महत्त्वाचे आहेत कारण या कॅमेराजमधूनच तुम्हाला प्रत्येक कंडिशनच्या गोष्टी कळत आहेत एनडी असेल आणि खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी असतील इकडे खरं आपल्याला अजून कॅमेरे दिसतात बिग बॉसच्या कॅमेऱ्याची गोष्ट खरं तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर एक आता एक वेगळा सोफा सुद्धा इकडे बांधण्यात आला आहे तो सोफा असा आहे की आपण नेहमी असं म्हणतो की चर्चा हा तर होणारच चर्चा काय होते तर चर्चा होते। या गेमची होतं या स्ट्रॅटजीची होते त्यामुळे इथं बसल्यानंतर एक चर्चेची चावडी म्हणजेच एक चर्चा सत्र इथं भरून येणार आहे हे सत्र कसं म्हणजे इकडे बसून त्यांना गप्पा मारता येतील त्यांना बोलता येईल त्यांना कुठल्या हिशोबाचं आपल्याला बोलायचं ते बोलता येईल आपण हे बोलायचं की नाही ते सुद्धा ठरवता येईल आणि या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी एक इथं हा गेम इकडे खेळला जातो या दुसरीकडे जाऊ आपण बघितलं तर बिग बॉसचं हे मेन घर आहे जिकडे आपण आता आहोत आणि या मेन घराची गोष्ट आपण दाखवतोय त्यासोबतच त्या बाजूला जर आपण बघितलं तर बिग बॉसच्या घरात अनेक ॲक्टिव्हिटीजसुद्धा केलं जातं त्याच्यातून एक ॲक्टिव्हिटी इज घरातलं स्विमिंग पूल आणि हे स्विमिंग पूल आपण बघतोय अनेक धमाल मस्ती मजा अनेक लोकं इकडे करत असतात अनेक ॲक्टिव्हिटीज पण ह्याच एरियात होताना दिसतात आणि ते सोबत आपण बघतोय आता बिग बॉसचे स्विमिंग पूल आपण बघितलं जिकडे बिग बॉसचा पूल आहे जिकडे कंडेशनला धमाल मजा करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यासोबतच जिमिंग एरिया हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो शंभर दिवस इकडे काढणं ही सोपी गोष्ट नाही आहे पण इकडे शंभर दिवस काढल्यानंतर अनेक गोष्टींचा आपल्याला गोष्टी पाळाव्या लागतात आपल्याला आपल्या एनर्जी पाळावी लागते त्या सगळ्या कंडेशनसाठी ती एनर्जी इथंच पाहायला मिळते